त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही अधिवेशनामध्ये. त्याच्या तोंडाला काळा फासा हे आमचे आदेश. जेव्हा ओरडतो की नाली फार तुंबलेली आहे, फार घाण झाली आहे, शेवटी हातामध्ये झाडू घ्यावा लागणार आहे हे बघायची गरज. वेळ आली तर तुम्ही, हा बिलकुल वेळ आली तर मी याच्यामध्ये जाणार, अधिकृतरित्या या हाऊसमध्ये येईल आणि यांच्या छाताडावर बसेल. आज सांगतो तुमच्या माध्यमातून काम पडलं ना, आणि मला काही प्रसार करायची गरज नाही, लोकच मला निवडून देतील. ग्रॅम अशा ह्याच्यातले आम्ही माणसं आजच्या घडीला विदर्भाचे सगळे लोक हे कर्ज काढतात, कर्ज फेडता येत नाही म्हणून मग आत्महत्या करतात बिचारे, कारण सन्मान कुठेतरी दुखावला जातो. 12 कापड गिरण्या विदर्भाच्या बंद पडल्या, 27 सूत गिरण्या बंद पडल्या, साखर कारखाने आमचे उद्ध्वस्त झाले आणि 14 शेतकरी रोज आत्महत्या करतात. याच्यापेक्षा विदर्भातल्या सगळ्या मीटरगेज रेल्वे वगैरे सगळं बंद, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. अकोला इंदोर मीटरगेज होती, ती ब्रॉडगेज केली परंतु ती चालूच नाही, अजून गेले 8 वर्ष झाले. या सगळ्या गोष्टींना जबाबदार फक्त विदर्भातले आमदार खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी. शेवटी सरकार कोणाच्या भरोशात चालतं यांच्या भरोशात हे झोपलेले आहेत, यांना काही चिंता नाही आहे या सगळ्या संदर्भामध्ये. आणि नुसतं प्रत्येक आमदार मला काहीतरी हे मिळालं पाहिजे, आश्रमशाळा मिळाली पाहिजे, मला शाळा मिळाली पाहिजे, मला काहीतरी गौण खनिज विकायला मिळालं पाहिजे, याच्यात सगळे बसलेले आहेत. 3 लाख रुपये पगार घेतात याचा आणि लोकांची जर सेवा करत नसतील, नुसतं फक्त गाड्या घोडे सरकारी उपक्रम घेणे एवढ्यासाठी जर हे असतील, लोकांनी या सगळ्या आमदारांना धडा शिकवला पाहिजे. विदर्भातल्या आमदारांना ज्या आमदारांनी इथं प्रश्न विचारले नाही त्या सगळ्या आमदारांना येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भातल्या गावांमध्ये बंदी करणे, प्रवेश बंदी करणे, जिथं जमेल त्या आमदार ज्यांनी एकही प्रश्न विचारला नाही अधिवेशनामध्ये त्याच्या तोंडाला काळा फासा हे आमचे आदेश आहेत. कोरे साहेब, अनेक असं तुमचे जेव्हा हे सगळं बाहेर पडलं त्यावेळेस अनेकांच्या अशा प्रतिक्रिया होती की कोरे साहेब पत्रकारितेच्या माध्यमातून कोणतीने प्रश्न मांडतात, पण राजकारणात जर आजमावत नाही लोकप्रतिनिधी होऊन प्रश्न मांडतात. आता तशी जर वेळ आली तर आम्ही जाऊ ना, कसं आहे माहिती आहे का, सगळी कामं आपणच केली पाहिजे अशा याच्यातला मतातलं मी. लोक आहेत ना, मी आतापर्यंत लोकांना अनेकांना संधी दिल्या, आमच्याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना प्रखात धोतात आणलं, त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील किंवा काही असतील असे खूप आमदार आहेत की जे विदर्भातले आमच्या ह्याच्यातले आमची त्यांना प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे ते निवडून आले आणि त्याच्यानंतर याच्यात बसले. पण आता अशा पद्धतीचे जर ते लोक करत नसतील तर शेवटी काय असतं की आपण जेव्हा ओरडतो की नाली फार तुंबलेली आहे, फार घाण झाली आहे, शेवटी हातामध्ये झाडू घ्यावा लागणार आहे हे बघायची गरज. वेळ आली तर तुम्ही, हा बिलकुल वेळ आली तर मी याच्यामध्ये जाणार. आणि ज्या लोकांनी मला आता या अधिवेशनामध्ये माझा काल पास जप्त केला, मला आतमध्ये आज प्रवेश नव्हता, मी अधिकृतरित्या या हाऊसमध्ये येईल आणि यांच्या छाताडावर बसेल. आज सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो काम पडलं ना, आणि मला काही प्रसार करायची गरज नाही, लोकच मला निवडून देतील. लोकांना जर असं वाटत असेल की जनतेचा आवाज, जनसामान्यांचा आवाज प्रकाश कोरे उचलू शकतो, लोक मला निवडून देतील आणि मी पडलो तरी मला चिंता नाही, कारण मी काही सत्ता भोगायलाही आलो नाही आणि मला काही कुठल्याही सरकारी, आणि मी इथं जाहीर करतो मी जर आमदार म्हणून निवडून आलो किंवा लोकांनी मला निवडून गेलं, ज्या ज्या सरकारी फॅसिलिटी मिळतात त्या मी नाकारेल. मला गाडी नको, घोडा नको, सरकार जो पगार देत असेल देईल तो सगळा पगार मी सर्व काय म्हणतो त्याला सोशल ऍक्टिव्हिटीचे जे लोक कामं करतील त्यांना देईल. तुमच्या माझी सर पक्ष कुठला असेल आणि बद्दल, अरे काय पक्षापेक्षा पक्षातून जायची गरज नाही आहे, कारण पक्षात गेलं तर पक्षाच्या धोरणानुसार नाचावं लागतं. जर भाजपमध्ये गेलो आणि भाजपमध्ये तर आमदार आणि खासदार बोलू शकत नाही, मंत्री बोलू शकत नाही, काय करायचं भाजपमध्ये. जो काँग्रेसमध्ये तशीच परिस्थिती आहे, काँग्रेसचं हे होतं म्हणून भाजप आली आणि मग आज अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल, त्याच्यामुळे मी काही कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचे विचारत नाही आहे. मी उभा राहील, अपक्ष म्हणून उभा राहील. लोकांना जर असं वाटत असेल की मी त्या लायकीचा आमदार आहे, मी त्यांचा आवाज उचलू शकतो, लोकांनी निवडून द्यावं. मी पडल्याने मला काही चिंता पडायची गरज नाही आहे, पडल्याने काही माझी इज्जत जाणार नाही एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो. नक्कीच. तर हे होते प्रकाशजी कोरे, दैनिक देशोन्नतीचे संपादक मालक, ज्यांनी की गुरुवारी जो प्रकार घडला त्या प्रकारावर सगळ्या अशा आपल्या गोष्टी सांगितल्या आणि पोट तिडकीने विदर्भाचे प्रश्न मांडले आणि लोकांची तर इच्छा असेल की मी या सदनामध्ये जावं, विधिमंडळामध्ये जावं आणि विदर्भाचे प्रश्न मांडावे, तर नक्की माझ्यावर जर अशी वेळ आली तर मी नक्की या विधान भवनामध्ये जाईल, विदर्भाचे प्रश्न मांडेल असंही त्यांनी या ठिकाणी अपेक्षित लोकांना व्यक्त केलं. त्या लाईव्हमध्ये आपण थांबतो. विष्णू सारा प्लेट्स ऑफ मराठी. माझा पाय